नमस्कार कृषी मित्र हो, मी कर्ण डोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मरमध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो. सध्या आपल्या कपाशी या पिकाचं दिवाळीनंतरचं नियोजन आपण कसं करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या कपाशी या पिकामध्ये आपल्याला उत्पन्नात चांगल्या प्रमाणात वाढ होईल, तर अशाच पद्धतीचं जे नियोजन आहे ते आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी बंधूंनो, साधारणतः आता दिवाळीनंतर आपली एक फवारणी आपण घेत असतो, जे भरपूरच्या शेतकऱ्यांची झाली होती त्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला होता की अमावस्येनंतर आपली जी फवारणी आहे, दिवाळीला जी अमावस्या असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण साधारणतः फवारणी घेतो, तर आता ही फवारणी झालीच असेल. तर जर ज्या शेतकरी बंधूंची ही फवारणी झाली नसेल तर त्यांनी काय पद्धतीने नियोजन करायला पाहिजे, तर शेतकरी बंधूंना जर तुम्ही याची फवारणी घेत असाल तर तुम्ही आता सध्या बोंडांची वाढ कशी होईल, त्याचं वजन कसं वाढेल, तर याकडे आपलं जास्त लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला बोंडाची साईज जर वाढली तर आपल्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात इथे वाढ पाहायला मिळेल. त्यामुळे जर बोंडाचं जर वजन वाढवायचं असेल तर तुम्ही इथे 0050 जे विद्राव्य खत आहे ते इथे घेतलं पाहिजे, आणि शक्यतोवर कोणत्या टॉनिकचा इथे जर वापर नाही केला तरी चालेल, कारण आता टॉनिकचं काही मोठ्या प्रमाणात गरज राहिलेली नाही आहे. सुरुवातीच्या काळात जी गरज होती त्यावेळी मी टॉनिकसुद्धा तुम्हाला सजेस्ट केले होते, परंतु आता काही त्याची गरज जास्त राहिली नाही आहे. आता जर तुम्हाला इथे महत्त्वाचं असते की रश्योच्या किडीचं नियंत्रण करणं आहे, ज्यामध्ये तुम्हाला पांढरी माशी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, सोबतच आपल्याला बोंडाची साईज वाढवायची असते, आणि जर तुम्हाला कपाशीची वाढ हे थांबलेली असेल तर ते जर वाढवायची असेल तर त्याचं एक तुम्हाला नियंत्रण करणे गरजेचं आहे. त्यामुळे इथे काही गोष्टी बघणे गरजेचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वप्रथम जर आपण बघितलं तर बोंडाची साईज वाढवण्यासाठी 0050 इथे वापर आपण इथे करायलाच पाहिजे. सोबतच आपल्याला अळीचं नियंत्रण करायचं असेल तर भरपूरच्या शेतकऱ्यांची ही शेवटची फवारणी असेल कदाचित, यानंतर त्यांना फवारणी करण्याचं गरज हे पडणार नाही, त्यामुळे तुम्ही इथे अँप्लिकोचा नक्की वापर करायला पाहिजे, ज्यामुळे अँप्लिकोचा जर वापर केला तर तुम्हाला बोंडअळीचं चांगल्या पद्धतीनं नियंत्रण होईलच, सोबतच तुम्हाला एम्प्लिकोचा जो रिझल्ट आहे ते 20 ते 25 दिवसापर्यंत इथे आपल्या कपाशी या पिकामध्ये पाहायला मिळतो, त्यामुळे तुम्हाला परत फवारणी करण्याची ही गरज पडणार नाही. त्यामुळे एम्प्लिकोचा जर वापर करायचा असेल तुम्ही 10 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी एम्प्लिकोचा इथे वापर करायला पाहिजे. 20 ते 25 दिवसापर्यंत तुम्हाला सर्व प्रकारच्या अळीचं नियंत्रण हे इथे कापूस या पिकामध्ये मिळेल. सोबतच जर तुम्हाला पांढऱ्या माशीचं जर अटॅक असेल तर तुम्ही डायफेंथुरॉन 50% घेऊ शकता किंवा डायफेंथुरॉन 47.8% जो की लिक्विड फॉर्ममध्ये येतो तो सुद्धा इथे घेऊ शकता. तर याचं प्रमाण हे 25 ते 30 ग्रॅमपर्यंत आपण घेऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला पांढऱ्या माशीचं उत्तम असं रिझल्ट नियंत्रण जे आहे ते या कापूस या पिकामध्ये पाहायला मिळेल. बरोबर, ज्या शेतकरी बांधवांची कपाशीची जे हाईट आहे ते थांबली असेल तर त्यांनी युरियाचा इथे नक्की वापर करायला पाहिजे. तर युरियाचा वापर करत असताना इथे नॅनो युरियाचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला इथे चांगले रिझल्ट हे पाहायला मिळतील आणि लवकरात लवकर याचे रिझल्ट तुम्हाला दिसतील. नॅनो युरियाचा जर तुम्ही वापर करत असाल हाईट वाढवण्यासाठी तर अतिशय उत्तम हे होईल आणि कमी खर्चसुद्धा होईल, त्यामुळे नॅनो युरियाचा वापर इथे करायला पाहिजे. नॅनो युरियाचा वापर करत असताना तुम्ही 40 मिली प्रति 15 लिटर या पंपासाठी याचं प्रमाण घेतलं पाहिजे. नॅनो युरियाचा वापर तुम्ही इथे नवीन शेंडा फोडण्यासाठी, सोबतच कपाशीला हिरवेपणा आणण्यासाठी आणि कपाशीची उंची वाढवण्यासाठी तुम्ही इथे करू शकता. त्याचबरोबर सोबत शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे जिब्रेलिक ऍसिडचा सुद्धा वापर करू शकता, जे जिब्रेलिक ऍसिड 0.001% याचा वापर देखील तुम्ही हाईट वाढवण्यासाठी करू शकता. जर याचा वापर तुम्ही कपाशी या पिकामध्ये आता केला तर तुम्हाला बोंडाची साईज देखील वाढवण्यास मदत करेल, सोबतच तुमच्या कपाशीची उंची सुद्धा वाढवण्यास मदत करेल. त्यामुळे नॅनो युरिया किंवा जिब्रेलिक ऍसिड या दोनपैकी कुठले एखादा घटक तुम्ही इथे वापरला पाहिजे. साधारणतः आता कपाशी या पिकामध्ये आपल्याला फवारणी करण्याचं गरज पडत नाही, परंतु ज्या शेतकरी बांधवांना ह्या काही मी ज्या सांगितल्या समस्या जशी उंची वाढवायची आहे कपाशीची, सोबतच कोणाला बोंडाची साईज वाढवायची आहे, कोणाला चांगला नवीन शेंडा घ्यायचा असेल, तर तुम्हाला अशा या जे मी गोष्टी सांगितल्या याची फवारणी करणे फार काही गरजेचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कपाशी या पिकामध्ये आफ्टर दिवाळी म्हणजे दिवाळीनंतरचं जे नियंत्रण आहे ते तुम्ही अशा पद्धतीनं करायला पाहिजे, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं याचे रिझल्ट मिळतील. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.